आणि त्याच्यानंतर मी होमिओपॅथीची ट्रीटमेंट सुरू केली हां जशी किमोथेरपी संपल्या क्षणी तर किमोथेरपीनी पूर्ण शरीराचं वाटोळ होतं मग त्याच्यानंतर मला हेपेटायटिस बी पण त्याच्यातनं झाला एकात एक म्हणजे एकोणीस साल म्हणजे इतकं भयानक गेलं की काय विचारू नका तर पुण्याचे डॉक्टर शैलेश देशपांडे आमची सर्च म्हणून कंपनी आहे ते तर तिथे पण तुम्ही जर गेलात नेटवरती तर डॉक्टर शैलेश देशपांडेंनी मला आता पूर्ण ठणठणीत नॉर्मल केलं म्हणजे गंमत सांगतो की मला हॅपेटायटिस बी झाला पोटामध्ये पाच सहा लिटर पाणी झालं सगळं हत्ती रोगासारखे पाय सुजले वगैरे इतकी भयानक परिस्थिती आणि एकोणतीस सप्टेंबर आम्ही हिमालयाच्या सावलीचं शुभारंभाची तारीख डिक्लेअर केलेली आहे आणि दहा सप्टेंबर आलं तरी मी अजून तालमेलाच गेलेलो नाही आहे आणि बाकीच्या सगळ्या कलाकारांचं नाटक बसवून तयार आहे आता फक्त मेन भूमिका नानासाहेब तोच यायचा आहे तिथे आणि डॉक्टरांनी मी विचारलं शैलेश डॉक्टर देशपांडेंना की मी एकोणतीस करू शकतो ना नाही मला आता सांगा आम्ही शुभारंभ पुढे ढकलतो ते म्हणाले तुम्ही करणार काळजी करू नका हा तुम्ही कोण मला त्यांनी जबरदस्त कॉन्फिडन्स दिला ते मला काळजी करू नका तुम्ही, तुम्ही, तुम्ही करणार माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा एकोणतीस सप्टेंबरला तुम्ही प्रयोगाला पहिला उभे राहणार आणि नंतरच्या लगेच सहा तारखेला पुण्यातल्या प्रयोगाला मी येणार ते पुण्यात असतात शिवाजीनगरला त्यांचं नेक्साच्या च्या शोरूमच्या वरती अच्छा। मी अच्छा। हे मुद्दाम सांगतोय का म्हणजे कोणी बघणाराला जर जायचं असेल तर आशेचं कुठेतरी शैलेश देशपांडे सर्च म्हणून जर टाईप केलं तर नेट वर तुम्हाला सगळं बघायला मिळेल सर्च हा तर ते होमिओपॅथी मधले कॅन्सर तज्ज्ञ आहे प्रचंड लोकांना त्यांचा औषधाचा खूप चांगला गुण आलेला आहे आणि आज मी जो काही ठणठणीत दिसतोय आज बरेच कलाकार तिथे जायला लागले तर हे आवर्जून जा आणि मुळात